आज आपण चेहरा गोरा करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय बघणार आहोत. याकरिता आपल्याला आवश्यक आहे मसुराची डाळ, त्यानंतर दूध. या दोन गोष्टीच्या सहाय्याने आपण आपला चेहरा हवा तेवढा गोरा करू शकतो, कारण मसुरामध्ये असतात अँटीऑक्सिडंट तत्व आणि दुधामध्ये असतात प्रोटीन्स. हे दोन आपल्या त्वचेसाठी खूप आवश्यक घटक असतात. क्रिया अगदी सोपी आहे. आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम रात्री झोपण्यापूर्वी या मसूर डाळीला 1 ते 1.5 चमच मसूर डाळ आपल्याला दुधामध्ये भिजत टाकायची आहे. रात्रभर भिजल्यामुळे काय होतं, मसूर डाळीचा आणि प्रोटीन्स अँटीऑक्सिडंट तत्व आणि प्रोटीन्स यांचा काय होतो, रात्रभर संयोग होतो आणि त्याच्यातून उत्तम असं मिश्रण तयार होतं, जे की आता मी आपल्यासाठी रात्रभर भिजवून तयार केलं आहे. आपण बघू शकता या मसूर डाळमध्ये पूर्णपणे प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट तत्व यांचा संयोग झाला आहे. या मिश्रणाला काय करायचं आपल्याला, आता या मिश्रणाला आपल्याला मिक्सर किंवा वाटा रंटा याच्या सहाय्याने बारीक दळून घ्यायचं आहे. दळण्याकरिता आपण ही डाळ आणि हे दूध यांची पेस्ट तयार करायची आहे. मी आपल्यासाठी ही पेस्ट देखील तयार केली आहे. आपण बघू शकता ही पेस्ट तयार आहे. या पेस्टला आपल्याला हाताच्या सहाय्याने थोडं टाईट किंवा रफ हाताने आपल्याला आपल्या त्वचेवरती मालिश केल्यासारखं मालिश करायची आहे. आपण बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण त्वचेची चेहऱ्यावरील मालिश करायची आहे. या मालिशमुळे तुमच्या चेहऱ्यातली जे रोम्स आहेत ते उघडतील आणि त्यातून जो काळसरपणा आहे, डाग आहे, ते बाहेर निघतील. दुधामुळे त्वचा मऊ होते. या मिश्रणाला साधारणतः आपल्याला अर्धा तास आपल्या त्वचेवरती याच पद्धतीने ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर कुठलंही साधं किंवा कोमट पाणी घ्या आणि त्याच्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून टाका. धुतल्यानंतर ही क्रिया आपल्याला सलग 7 दिवस याच पद्धतीने करायची आहे. जर आपण ही क्रिया सलग 7 दिवस या पद्धतीने केली तर आपला चेहरा कुठल्याही कॉस्मेटिक प्रोडक्टपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे गोरा होईल आणि हा फरक तुम्हाला दीर्घकाळ जाणवेल. नक्की करून बघा. धन्यवाद.